मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला असेल, मी सुषमा अंधारेंना एक महिला म्हणून सपोर्ट करणार, ज्या नालायकांचं राजकारण सक्सेसफुली व्हावं की जे समाजासाठी घातक आहे, त्याच्यासाठी जर तुम्ही एखाद्या स्त्रीला नावं ठेवणार असाल, खपवून घेतलं जाणार नाही. बरं, तुम्हाला दुसऱ्यांच्या आया बहिणी एवढं सोप्पेत का त्यांना बदनाम करायला? स्वतःच्या आया बहिणी घरात ठेवतात, मग माझी सोनू, माझी ही, मग या वहिनी साहेब, त्या वहिनी साहेब, त्यांना बरं तुम्ही मान सन्मान देता घरातल्या बायकांना? तर पहिला प्रयत्न काय केला, त्यांचे विभक्त पती यांचा प्रवेश करून घेतलाय. काय केलं त्यांचा प्रवेश? मुळात ज्यांनी आत्ता मुद्दा उपस्थित केला ते वारकरीच नाहीये, ते भाजपचे भामटे नालायक घरफोडीवाले समाज खराब करणारी लोक आहेत. मी स्पष्टपणे हे सांग, 25 हजार 30 वर्ष त्या तुषार भोसल्याचं वारकरी संप्रदायासाठी योगदान काय? राजकारणातल्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. सरकारनामामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. मुद्दा हा आहे ताई की गेल्या काही दिवसापासून सुषमा अंधारेंवरती, ज्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्या घटक आहेत आणि शिवसेनेच्या नेत्या आहेत, त्यांच्यावरती आरोप होत आहेत. वारकऱ्यांबद्दलची त्यांची एक क्लिप व्हायरल होतीये आणि त्यानंतर अंधारेंनी माफी सुद्धा मागितली, पण अजूनही त्यांच्यावरती टीका होतीये. विविध प्रकारचे लोक पुढे येऊन सांगतायत की आम्ही शिवसेनेला यावरून मतदान करणार नाही. कसं बघता या सगळ्या प्रकाराकडे? मुळात तुम्ही लक्षात घ्या की शिवसेनेच्या मध्ये शिंदे गटाने गद्दारी केल्यानंतर जी काही पक्ष संपवण्यासाठी भाजपने प्रयत्न केले ते त्यांना यशस्वी झाले आणि शिंदे गट हा भाजपच्या सोबत आज सत्तेमध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याचं वृत्तांत अत्यंत पुराव्यानिशी सुषमा अंधारे या सातत्याने करतायत. परंतु सुषमा अंधारेंनी जो पक्ष तोडला, त्यांनी त्या पक्षामध्ये जाऊन त्याची बाजू चांगल्या प्रकारे मांडतायत. शिंदे साहेब असतील, हे पळून गेलेले गुवाहाटीला सगळे जे आमदार असतील, प्रत्येकाचा मुद्दा ते पुराव्यानिशी सांगतात आणि भाजपला त्यांना कोंडीत धरता येत नाहीये. खरं तर भाजप हा पक्ष हिटलरशाही यंत्रणेचा गैरवापर करणार आहे. पहिल्यांदा त्यांनी काय केलं, सुषमा कसं आहे राजकारणामध्ये सक्षम आणि काम करणाऱ्या महिला हातावर बोटावर मोजण्या इतक्यात. म्हणजे आम्ही म्हणतो की आम्ही जिजाऊंच्या लेकी होत, आईलांच्या लेकी होत, रमाबाईंच्या लेकी होत, सावित्रीबाईंच्या लेकी होत. आमचा पदर हा डोक्यावर, ही आमची संस्कृती आहे. पण त्याच वेळेला त्या समाजामध्ये लढताना आमचा पदर आम्ही कमरेला खोचतो आणि हातात तलवार घेऊन लढतो. अशा महिला आम्ही आहोत. मग अशा महिलेला थांबवायचं कसं? तर पहिला प्रयत्न काय केला, त्यांचे विभक्त पती यांचा प्रवेश करून घेतलाय. काय केलं त्यांचा प्रवेश करून यांनी? जर तुम्हाला त्यांच्या पतीचा प्रवेश करायचा होता तर आधी करायचा होता. सुषमा अंधारे खूप आधीपासून राजकारणामध्ये, चळवळीमध्ये, परंतु कुठंतरी स्त्रीला थांबवण्यासाठी, सक्षम स्त्रीला थांबवण्यासाठी एकतर स्त्रीचाच वापर करायचा. राजकारणाची जी पद्धत आहे, जसं पुरुषांच्या बाबतीत स्त्रीचा वापर करून त्याला बदनाम करणे, आयुष्यातून उठवण्याचं काम करतात, तसं त्याच पद्धतीची वृत्ती मला वाटतं शिंदेगट आणि भाजप अवलंबन करते. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला असेल, मी सुषमा अंधारेंना एक महिला म्हणून सपोर्ट करणार, कारण का आमच्या स्त्रियांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणजे कुणीही पुरुषांनी उठावं, काही करावं, आमच्या चारित्र्यावर बोलावं, आमच्या कुटुंबावर बोलावं, आम्ही जो काही उद्योगधंदे करतो त्याच्यावर बोलायचं. आम्ही चूक असेल तर कायद्याने आम्हाला जी शिक्षा व्हायची ती होईल. परंतु काही नसताना तुमच्या नालायकांचं राजकारण सक्सेसफुली व्हावं की जे समाजासाठी घातक आहे, त्याच्यासाठी जर तुम्ही एखाद्या स्त्रीला नावं ठेवणार असाल, खपवून घेतलं जाणार नाही. मी का सांगते, कारण का जे काल अचानक वारकरी संप्रदायातनं सुषमा अंधारेंनी 5 वर्षापूर्वी जे बोलले होते, ती मग 5 वर्षापूर्वी त्या 2009 मध्ये, अच्छा 2009 म्हणजे 12 वर्ष तरी झाली. म्हणजे मला सांगा, जर 12 वर्षापूर्वी त्या ज्या बोलल्या होत्या त्यावेळेला वारकरी संप्रदाय झोपले होते का? मुळात ज्यांनी आत्ता मुद्दा उपस्थित केला ते वारकरीच नाहीये, ते भाजपचे भामटे नालायक घरफोडीवाले समाज खराब करणारी लोक आहेत. मी स्पष्टपणे हे सांगते.
सातत्याने तुम्ही जर सत्तेवर आहात, राजकारणात आहात, तर तुम्ही रस्त्यावर बोललं पाहिजे, बेरोजगारीवर बोललं पाहिजे, शिक्षणावर बोललं पाहिजे, जे भाजपने स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवली होती त्याच्यावर बोललं पाहिजे. बरं, तुम्हाला दुसऱ्यांच्या आया बहिणी एवढं सोप्पेत का हो त्यांना बदनाम करायला? स्वतःच्या आया बहिणी घरात ठेवतात, मग माझी सोनू, माझी ही, मग या वहिनी साहेब, त्या वहिनी साहेब, त्यांना बरं तुम्ही मान सन्मान देता घरातल्या बायकांना? तरी सुद्धा माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारमध्ये असताना तो राजा असतो, तो जनतेचा मायबाप असतो. तुम्ही कायदेशीर कायद्याने राज्य चालवलं पाहिजे, परंतु भाजप सातत्याने आता सुषमा अंधारेवर जो काय आरोप करतोय, कोण आहे तो? तुषार भोसले उर्फ शालिग्राम. वय वर्ष मला वाटतं त्याचं 25-30 मध्ये असेल. 25-30 वर्ष त्या तुषार भोसल्याचं वारकरी संप्रदायासाठी योगदान काय? गळ्यात भगवा कपडा टाकला म्हणून तू धर्मगुरू झाला? नाही चालत. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही भामटे असतात आणि भाजप काय करतं, त्यांच्यातले भामटे प्रत्येक क्षेत्रामध्ये टाकतात आणि तिथनं तो विरोध करायला लावतात. सुषमा आमदारांची जी अंत्ययात्रा काढली, लहान लहान मुलांनी काढली, त्यांना काय माहिती 13 वर्षापूर्वी सुषमा अंधारे काय बोलल्या होत्या? त्या मुलांची वय बघता, म्हणजे त्या एखाद्या मुलाचं वय समजा आता आपण तिथं 14-15-12 असेल, 13 वर्षापूर्वी जा, त्यातल्या एखाद्याचा तर जन्म पण नसेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. सुषमा अंधारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असेल, कायदा असेल, अत्यंत आहे त्या पद्धतीने सविस्तरपणे सांगतात. आणि भाजपला, शिंदे गटाला त्या डोई जोड झाल्यात, त्या त्यांच्या नेत्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथं मुद्दे मांडतात, ते लोकांना आवडतात. आणि यांना कसं थांबवायचं? कारण का सत्य बोलणारी लोक फार कमी आहेत. मी पुन्हा सांगते की प्रत्येक क्षेत्रामध्ये भामटे आहेत, विकृत आहेत. आमच्या महिलांमध्ये सुद्धा आहे की जाणीवपूर्वक एखादी चांगली महिला काम करत असेल तर ही लोक त्या ज्या महिलेची ज्या महिलेला उभं करतात तिचा त्याच्यामध्ये काही संबंध नसतो, परंतु म्हणतात ना कट रचायचं, कारस्थान करायचं. जसं चंद्रकांत दादांच्या तोंडावर शाही गेल्यानंतर तिथे तो कट रचला नव्हता, ते महापुरुषाला बोलले होते म्हणून तो उद्रेक होता, आणि जी शाही टाकली तो गुन्हा दाखल होऊ द्या, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं होतं. पण सत्तेचा गैरवापर करत त्यांनी जोर जबरदस्तीने 307-353 दाखल केलं. पण संपूर्ण लोक रस्त्यावर उतरल्यावर या हिटलर शाही सरकारला कलम मागे घ्यावे लागले. कायदा आहे, संविधान आहे. ज्यांनी शाही फेकली त्याला माहित नाही का माझ्यावर गुन्हा दाखल होणार, मी आज जाणार आहे, पण त्यांनी काय परिणाम होतील याची तमा बागळली नाही. मुळात भाजप प्रत्येक व्यक्ती विभक्त करते, कुटुंब विभक्त करते, आपलं सामाजिक ज्या काही अस्थिरता निर्माण करण्याचं काम चालू आहे. तुम्ही सत्ताधारी आहात, कामाचं कधी बोलणार? आपण जो विषय सुरू केला की सुषमा अंधारेंबद्दल आपण बोलतोय, जेव्हा एखादी स्त्री राजकारणामध्ये पुढे जाते, तुम्ही सुद्धा या राजकीय क्षेत्रामध्ये आहात, अनेक वर्षांपासून आज लोकप्रतिनिधी राहिलेले आहात, तेव्हा तिला अशाच पद्धतीने थांबवलं जातं? अशाच घाणेरड्या पद्धतीने थांबवण्याचा अडकवण्याचा प्रयत्न होतो. म्हणून मी सातत्याने, गुलाबराव पाटील पण त्यांना नटी म्हणाले. का बरं म्हणाले? की एखादा पिक्चर चालवण्यासाठी नटी असती, राजकारण राजकारण असतं आणि पिक्चर असतो. त्यावेळी मी गुलाबराव पाटलांना सुद्धा त्याचं उत्तर दिलं होतं. तुम्ही का विसरता की तुमच्या घरात सुद्धा आया बहिणी आहेत, त्या सुद्धा कुठेतरी काम करतात, त्या सुद्धा सक्षमपणे कुठेतरी असतात, त्यांना अशी समाजातनं वागणूक मिळाली तर? तुम्ही तर सत्ताधारी आहे, तुम्ही राजकर्ते आहेत, तुम्ही ही जी वागणूक आहे ही द्यायलाच नाही हवी, कारण का सत्ताधारांचं जनता अनुकरण करत असते. त्याच्यामुळे ती खूप मोठी जबाबदारी सत्ताधारातील राजकारणातील लोकांवर असते. आणि स्त्रीच्या चारित्र्याची परीक्षा घ्यायची किंवा तिच्या कुटुंबाची परीक्षा घ्यायची हा अधिकार यांना दिला कोणी? मुळात त्या बोलल्या 13 वर्षापूर्वी, समजा आपण त्या बोलल्या तर त्यांनी फार मोठ्या मनाने हात जोडून वारकरी संप्रदायाची माफी सुद्धा मागितली. आणि वारकरी संप्रदायामध्ये जो माफी मागतो, जो चुकतो, त्याला त्यांनी माफी मागितल्यानंतर माफी देऊन पुन्हा त्याला समाजामध्ये काम करण्यासाठी त्याच्यासोबत उभं राहतात. हे जे काय सगळे अभंग तुम्ही सांगता ते ऐकताय ना तुम्ही, परंतु ते अभंगात न सांगता त्या कोण महिला आहेत? पुत्री ही भाषा आहे? असभ्य शिवीगाळी म्हणजे कुठली, कुठल्या लेवलला जात आहे? मग मला वाटतं जर शिव्याच द्यायच्या असतील ना तर सगळ्यांनी एक तास या, सगळ्या आम्ही महिला बोलवतो. कोण
एक तासामध्ये किती शिव्या देते ना आपण ती स्पर्धा लावू, पण त्यांनी समाजाचा काही उत्कर्ष होणार आहे का, समाजाचं काही बल होणार आहे का, समाजाला तुम्ही काही ज्ञान देत आहात का, नाही. मग कशासाठी लावले? तर हे भाजप आणि शिंदेगड जाणून बुजून करत आहेत सुषमा आमदारांना कचाट्यात धरायला. तुम्ही एक सुषमा आमदाराला थांबवण्याचा प्रयत्न करताल, हजारोचा कारवा तयार झालेला आहे. आणि मी या राजकारणामध्ये एक सक्षम महिला म्हणून जेव्हा काम करते तेव्हा सुषमा आमदारांना बरं झालं कचाट्यात पकडलं, बरं झालं आता तिला पब्लिसिटी मिळणार नाही, या वृत्तीच्या आम्ही नाही होत. त्या आमच्या सुषमाताई सोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत. एक स्त्री म्हणून, एक भगिनी म्हणून, आम्ही ती मैत्रीण म्हणून तिच्या सोबत आहोत. जर आमच्या सक्षम महिलांवर काही खोटे नाते आरोप करताना दिसले, अडकवताना दिसले, तर आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या माता भगिनी रस्त्यावर उतरू, एवढं लक्षात ठेवावं. आणि त्यांना माहिती आहे ते आम्ही करू शकतो. आमच्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे आहोत, आम्ही जिजाऊंच्या लेकी आहोत, आईल्यांच्या लेकी आहोत, सावित्रीबाईंच्या लेकी आहोत, रमाईंच्या लेकी आहोत. आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा हा वाचलाय, हा आम्हाला माहितीये, त्यामुळे कायद्याप्रमाणेच तुम्हाला राज्य चालवावं लागेल, नाही तर खुर्च्या खाली करा. आणि जर तुम्ही आमच्यासारख्या महिलांना बदनाम करणारच असाल तर तुमच्या तरी आया बहिणी का सुरक्षित राहायला पाहिजे? मग आम्हाला थोडस, मग ते म्हणतात ना जशास तसे, असं होऊ नये. परंतु काही म्हणजे माझी अशी वृत्ती आहे की जशास तसं उत्तर द्यायचं. जर तुम्ही आम्हाला बदनाम करताय, घेण्याचं ना देण्याचं, खोटे आरोप लावतात, तुमच्या आया बहिणींना पण आम्ही रस्त्यावर ओढून आणणार, त्यांनाही बदनाम करायला लावणार, मग चालेल का? त्याच्यामुळे ही सर्वस्व जबाबदारी या सरकारची आहे. माझी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की महापुरुष असतील, छत्रपती महाराज, शिवाजी महाराज असतील, महिला असतील, सम्मान करायला शिका. तर या होत्या रुपाली ठोंबरे पाटील, ज्यांनी सांगितलं की सुषमा आमदारांच्या पाठीमागे आम्ही पक्ष म्हणून नसतो तरी व्यक्ती म्हणून, महिला म्हणून, एक मैत्रीण म्हणून उभे आहोत. आणि अशा पद्धतीने एखाद्या महिलेने माफी मागितल्यानंतर सुद्धा जर तिची बदनामी होत असेल तर ते चुकीचं आहे. पुण्याहून नेहा सरा, सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.